तुमची शीट काय आता येत नाही आणि राजकारणात तुम्ही पुढे जातच नाही। दीपे डोक्यावर पडलीस काय ग, काय बरळतीस तू? अग प्रचाराला एवढा पैसा वत्ते मी, ते काय टाइमपास म्हणून काय? अहो काकी, पण एवढा पैसा वतून काय उपयोग होणारच नाही, कारण सगळा पैसा वाया जाणार आहे। आता राजकारणात नबी रिटायरमेंट घेऊन घरी बसायला लागू नाही म्हणजे झालं, कारण तुमची मतं तुमच्याच घरातली खाणार येते। काय बी म्हणा काकी, तुमच्या म्हणण्याला आता काय किंमतच राहिली नाही बघा घरात। काकी आता तर निवडणुकीला बी उभं राहता येईल का नाही ह्याची गॅरंटी नाही बर का? कोण अडवणार आहे ग मला? अग पक्षाच्या लिस्ट मध्ये माझं नाव आहे। अहो काकी, पण ज्याचं नाव काढून तुमचं नाव टाकलं होत तेच जर निवडणुकीला उभं राहिला तर? कोण वीरू? अग याड लागले का तुला? तो कशाला उभं राहील? त्यानं सुनंदाला काय शपथ दिले माहित नाही का तुला? काकी ती शपथ वचन सगळं इसराता, कारण आज राजकारणात तुम्हाला बाहेर काढायचं प्लॅनिंग चाललंय। काकी तुम्हाला आठवतंय का पियू वहिनीने तुम्हाला चॅलेंज दिलं होतं की वीरू बहिणीला राजकारणात आणणार म्हणजे आणणार? त्या दिशेनं त्यांनी पहिलं पाऊल टाकलं बी। म्हणजे असं काय केलं तिनं? असं काय केलं, मोठ्या आईसनी स्वतःच्या जाळ्यात वडून घेतलं आणि ज्या वचनावर तुम्हाला लय भरोसा होता का नाही की वीर भैया राजकारणात येणार नाही कधीच म्हणून, त्या वचनात न मोठ्या आईनं त्यासनी मुक्त केलंय आता। काय? हो काकी, वीरू भैया आता निवडणुकीला उभं राहू शकतात। काकी तुमचं खरंच आता काही खरं नाही बघा। सुनबाई तू हे चांगलं नाही केलंस। दादा तुम्ही आज माझ्यासोबत माझ्या पाशी पाहिजे होता। प्रत्येक पोराचं स्वप्न असते की तो जो रस्त्यावरून चाललाय ना तो रस्ता त्याच्या बापाने बोट धरून पार करावा, पण मी रस्ता निवडायच्या आधीच त्या रस्त्यावर चालायच्या आधीच तुम्ही मला सोडून गेला। सर्व गावातले लोक तुमच्याबद्दल बोलत असतात ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यात मी तुम्हाला शोधत असतो। लोक मला म्हणतात की तुझा स्वभाव अगदी दादांसारखा आहे, दिसतोस मी दादांसारखा, आणि आता तर म्हणतात तुझ्यात आम्हाला दादांचाच भास होतो। या माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे, ते ऐकून असलं भारी वाटतंय का नाही? दादा तुम्ही लहानपणी मला जे शिकवण दिल्या ना ते आज मी लोकांच्या कल्याणासाठी वापरतोय। तुम्ही जसं लोकांसाठी झटायचा ना तसंच आता मी बिझटतोय। अहो तुम्ही गेल्यानंतर मला आईने वाढवलं, आईने तुमचं संस्कार माझ्यावर केलं, पण तिच्या मनात एक भीती कायम असायची माझं बी तुमच्यावानीच काय झालं तर। पण आज ती सगळी भीती बाजूला ठेवून तिनं मला तिच्या वचनातनं मुक्त केलं। मला माहिती ही करत असताना तिनं मनावर लई मोठा दगड ठेवला असणार आहे, पण तिला तेवढाच त्रास बी झाला असणार। दादा मी आईला त्रासात नाही बघू शकतो। वीरू अरे असं समज दादासाहेबांचीच इच्छा होती कि तू राजकारणात यावंस, आणि कुठेतरी आईंना पण हे माहित होत त्या बायका अरे त्या फक्त निमित्त होत्या। हे बघ वीरू, आईंनी सगळा विचार करून हा निर्णय घेतला, त्यांनी त्यांचं काम केलं, आता तुला ठरवायचं की दादासाहेबांना अभिमान वाटेल असं काम करायचं का मग मैदान सोडून पळून जायचं। सुनंदे मी जे काय ऐकलं ते खरं आहे का? कशाबद्दल बोलतेस ग कांचन? उगाच साळसूदपणाचा आव्हान नकोस, मी कशाबद्दल बोलते हे चांगलं ठाऊक आहे तुला,
उगस माझ्यापासून लपवायचा प्रयत्न करू नको. तू वीरूला तुझ्या वचनातन मुक्त केलंयस का? होय. कुणी सांगितलं होतं तुला हे करायला? तुझं तुला तरी कळतं का तू काय केलंस ते? होय, मला समज कळतंय. खरं तर ही मी लय आधी करायला पाहिजे होतं ग. लय झाला इरूला माझ्या वचनातन मुक्त करायला. तुला सांगते, त्याला वचनातन मुक्त केलं आणि माझ्या मनावरचं लय वजा हलकं झालंय बघ. आता भार हलका झाल्यासारखा वाटतोय, पण त्याच खांद्यावर तुझ्या लेकाच्या तिरडीचा भार येईना म्हणजे झालं. कांचन, अगं काय बोलतेस तू ही? अगं असं अभद्र बोलायच्या अगोदर माझ्या लेकाचा विचार तरी करायचास की ग? अगं मी तर नुसती बोलतीया, तू तर सगळी तयारी केलीस की ग? कसली आई आहेस ग? तुला लेकाची जरा सुद्धा काळजी नाही? तुला तुझ्या लेकाच्या जीवापेक्षा राजकारण लय महत्वाचं वाटायला लागले का? राजकारण नाही, लोकांचं दुःख महत्वाचं वाटायला लागलंय मला. अगं हे दुःख कुणी ना कुणी कमी करायला पाहिजेच का नाही? होय, मी आई सरली होती ग, इरूच्या अंगात ह्यांचंच रागात आहे. तेव्हा ती गप नाही बसायचं, लोकाच्या मदतीला धावून जाणारच. अगं हीच बापल्याकाची खरी ओळख आहे आणि मी तीच पुसायला निघाली होती. आत्ता लेकाचं आयुष्य पुसायला निघालीस त्याचं काय? उद्या वीरूचा दादासाहेबांसारखा जीव गेला तर काय करणार आहेस? माझा वीरू शहीद झाला असं समजील मी. हो काका, जरा तडक बडक गाणी लावा काहीतरी. एकदम आनंदाची बातमी दिली मला लावडे मामांनी. काय? आपल्या आईनं वीरूला वचनातून मुक्त केलं. अरे ना गया, अरे काय झालं, का नाचताय? अहो मामा नाचाय तू नाही फक्त, पण अख्ख्या जगाला ओढून सांगूशी वाटते की वीर आता आमदार राहणार, निवडणुकीला उभं राहणार. बदला की गाणं, लय दिवस झाले मी नाचलेच नाही. आमच्या कोल्हापुरात कुणाचं बी लगीन असू दे, आम्ही सगळी नाचायचो. लावा लावा दुसरं गाणं लावा. हाच लगीन कुणच आहे, का नाचतोय आपण? वहिनी लगीन नाही, आपल्या विरा आमदारकीला उभा राहणार आहे. आमदारकीला नाच.
काय तमाशाचा फड आहे हा? जे असं नाचतंय कशासाठी चाललंय हे सगळं? आईने विरूला राजकारणात जायची परवानगी दिली म्हणून चाललंय हे सगळं. तुम्हाला नसेल झाला काकी आनंद, पण आमच्या सगळ्यासनी झालं. आणि त्यासनी तो नाचून व्यक्त करावासा वाटला, मग त्यात बिघडलं कुठं? तुम्हाला नाग्या भाऊजींवर हात उचलायची गरज नव्हती. तू नको मला शहाणपणा शिकवू. एवढी शहाणी असतीस ना तर वीरूचा विचार केला असतास. उद्या वीरू निवडणुकीला उभा राहिला आणि त्याच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर तुम्ही सगळे असंच नाचणार आहे का? अगं कांचन, पण ऐक तरी माझं. तुम्ही तर अजिबात बोलू नका. तुमचा पुतण्या आहे तो, तुम्हाला काळजी नाहीये का त्याची? भावाचं झालं तसंच त्याचं पण भाव अशी इच्छा आहे तुमची. असं काय बी होणार नाही वीरूच. आम्ही सगळेजण खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे आहोत. हे तू गप्प बसा. तू या घरात आल्यापासनं वीरूच्या आयुष्याची राख रांगोळी झाली, पण मी वीरूच्या जीवाशी खेळ खेळू देणार नाही कुणाला. वीरू आमदार होणार नाही. मी त्याला निवडणुकीला उभं राहू द्यायची नाही हे तुम्ही सगळ्यांनी डोक्यात फिट्ट करून ठेवा. वीरू, अरे किती उशीर, तुझ्यासाठी जेवायची थांबली मी. चल बघू. काय झालं वीरू, रागवलंयस का माझ्यावर? काकी, तुम्ही नाग्यावर हात नव्हता उचलला पाहिजे. मग काय करायला पाहिजे होत? मी त्याची आरती ओवाळायला पाहिजे होती, त्याच्या संग नाचायला पाहिजे होत. काकी, तुम्ही त्याला प्रेमाने सांगितलं असत तरी त्याने ऐकलं असत. अच्छा, म्हणजे आता तू शिकवणार आहेस का मला घरातले नियम? तुझी बायको शिकवतीच आहे, तू पण शिकव. कांचन, अगं उगच काय बी काय बोलतीयस, ते कशाला दोघं तुला शिकवतील? तुम्ही गप्पच बसा. यो शिकवतोय नाहीतर काय करतोय? काकी आओ, नाग्या माझा खास दोस्त आहे. तो तुझा खास दोस्त आहे आणि मी तुझी शत्रू आहे का रे? बरोबर आहे, आईनं आता तुला वचनमुक्त केलंय, त्याच्यामुळे तू घुरघुरणारच. एका दिवसात या काकीनं तुझ्यासाठी एवढे कष्ट घेतले होते हे तू विसरलायस रे? आओ, मी जितकाईला मानतो तितकंच तुम्हाला भी मानतो. एका आईनं तुला राजकारणात जायला परवानगी दिली, पण ह्या दुसऱ्या आईला तुझ्याबद्दल काय वाटतंय ह्याचा विचार केलायस का वीरू? अरे दादासाहेबांना मानणारा एक गट आहे, पण त्यांच्यावर रागवणारे सुद्धा काही माणसं आहेत इथं. उद्या तू इलेक्शनला उभं राहिल्यावरती आणि तुझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर हे सगळं कोण निसरणार आहे? सुनंदा मस्त म्हणते रे, माझं पोरग मी देशाला दिलं. पण वीरू, तुझ्या माघारी माझं काय होणार आहे ह्याचा एकदा तरी विचार केलास का रे तू? काकी, आईनं मला वचनातून मुक्त केले, पण मी मग तुम्हाला वचन दिले हे कधीच तुमच्या मार्गात आडवा येणार नाही. किती बिन काय बी झालं तरी मी निवडणूक लढवणार नाही काकी.
नाग काय चाललंय तुझं? हा आता कसं एक सारखं नको बघूस, नाही तर ते बिंगाच्या खाली कसा जा लागतो ना, तसा जा लागायचा. बिर्या लाका, असं कसं करतो रे तू? लाका एवढं सगळं दिसतंय तुला, तरी बी एवढा निवांत कसा राहू शकतोस तू? कारण काय करायचंय ते माझं आधीच ठरलंय. बिर्या लाका, कधी कधी समोरची परिस्थिती बघून आहे ना स्वतःला बदलावं लागतं. आणि असं पण अंकुश श्रवण काकीचे दिवस संपलेत आता. लोकांना नवीन नेता पाहिजे, डायनामिक चेहरा पाहिजे. बिर्या लाका, राह की उभा इलेक्शनला? आता आईने बी परमिशन दिली आहे का नाही तुला? नाग्या, आईने जरी परमिशन दिली असेल ना तरी बी अरे मी काकींना वचन दिले. अरे बिर्या, लोकांना गरज आहे तुझी, असं शब्दात वाचनात बिचनात नको अडकूस. आणि हा, असं पण काकी ना त्यांच्या फायद्यासाठी तुला उभं राहायला विरोध करतात, कारण त्यांना माहिती आहे तू इलेक्शनला उभं राहिला ना ते काय निवडून येत नसतात. नाग्या, कोण सांभाळून बोल बरं का? अरे काकी मला त्यांच्या मुलासारखं समजतात रे, ते असलं काय बी मनात नाही आणणार. त्यांना माझी काळजी वाटते म्हणून सांगतात ती, आणि मी त्यांचं मन नाही दुखवू शकत. आणि एवढ्या माणसांचं मन दुखवतोय त्याचं काय? नाग्या, मला आता या विषयावर ना दुसरा कुठला कुठेच नकोय घरात. मी आधीच सांगतो मी काय निवडणुकीला उभा राहणार नाही. तू नुसतं उभं राहणार हे जरी लोकांना कळलं ना, लोक तुला निकाल लागायच्या आधी ना तालुक्याचा आमदार म्हणून मानतात. एवढं प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर, त्यांचा असा ब्रेकअप नको करूस. अरे हुकलेले, ब्रेकअप अफेअर मध्ये असते, निवडणुकीत नाही. मग पी वहिनींचा अफेअर होतच ना तुझ्याशी, आता लग्न झालं म्हणून काय झालं, संपलं वय सगळं. अरे त्यांच्या तरी मानाचा ब्रेकअप नको करू. हे गप्पे नागे, त्याला सारखं निवडणूक निवडणूक निवडणूक. हे बघ, ह्याच्या पुढं ना मला निवडणूक हा विषय नकोय. तू निवडणूक म्हणून काहीतरी माझ्याकडे घेऊनच ये, मग तुला सांगतो मी. वीर्या, वीर्याला ऐक तरी माझं. दिपे, एकदम माझ्यासारखा कडक चहा झालाय ग. हा मग, मी स्वतःच्या हाताने बनवलाय काकी तुमच्यासाठी एकदम स्पेशल चहा. पण आज लेस नाही होऊन दिसताय काकी. हा मग, आता कसलं टेन्शनच नाही राहिलं ग. तो वीरू पण माझ्या वाटेतनं बाजूला झालाय. यंदाच्या निवडणुकीत मीच निवडून येते की नाही बघ. आमदारकीची माळ माझ्याच गळ्यात. काकी, तुम्हाला खरंच असं वाटतंय का की वीरूबाया तुमच्या विरोधात उभं राहणार नाहीत म्हणून? अगं तेवढी हिंमत नाही आहे त्याच्यात. त्याच्या बायकोनं त्याचे किती बी कान भरले ना तरी शेवटी सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. पण काकी, त्यांना तुम्ही हलक्यात घेऊच नका अजिबात. तिला हलक्यात नाही, तिला माझ्या पट्ट्यात घेणार आहे. ती येऊ दे नुसती माझ्या टप्प्यात, मग बघच कसा कार्यक्रम करते तिचा. काकी, ती झालंच हो, पण तोवर वीरूभायाच कोणाच्या टप्प्यात आलो तर? माझी काकी, तुम्हाला बी माहिती आहे गावातली माणसं हट्टाला पिटून उठले ती वीरूभायना आमदार केलं उभं करायला. आता त्यांनी आग्रह केलाच आणि वीरूभायना दादासाहेबांच्या नावाने इमोशनल केलं, तर काय करणार आहे तुम्ही? एवढा दुधखोळा नाही इमोशनल व्हायला. काकी, तुम्हाला चांगलंच माहिती आहे कारण आतापर्यंत वीरूभायला इमोशनल बनवून तुम्ही सगळी कामं काढून घेतली ती आणि त्यांच्यावर सत्ता बी गाजवतात. दिपे, तुझी जीप लई चालायला लागली. हाय का काकी, मी तुमच्याच फायद्याचं सांगते ना. काकी, तुम्हाला बी माहिती वीरूभायांचा स्वभाव कसा आहे ती. वाईस कुणी वीरूभायांच्या जवळ रडत आलं किंवा इमोशनल झालं की गेलेच त्यांच्या मदतीला. आता असंच आमदारकीच्या निवडणुकीला उभं राहण्याच्या बाबतीत होऊ नये म्हणजे झालं काकी. तू म्हणतेस ते खरं आहे, आता मला काहीतरी केलंच पाहिजे.